नमस्कार, मी प्रकाश सिंग किसन सिंग राजपूत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुमखेडावाडी। या शाळेमध्ये आम्ही डेन फॉरेस्टचा प्रोजेक्ट जिल्हा परिषद शाळा आपलं इकोसत्व जिल्हा परिषद वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मुरुमखेडावाडी या शाळेमध्ये करण्यात आलेला आहे। तर ह्या डेन फॉरेस्टचं वैशिष्ट्य आज आपण पाहू शकता की अवघ्या 4 महिन्यामध्ये आमच्या झाडांची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। ज्याप्रमाणे आपण मातीमध्ये बदल केलेला आहे, मातीसह आपण पाण्याचं व्यवस्थापन पण केलेलं आहे। आपण पाहू शकता की इथं स्प्रिंकलचा वापर आम्ही केलेला आहे। स्प्रिंकलच्या सहाय्याने सर्व झाडांना आम्ही पाणी देत आहोत। तर वेरूळ येथे झालेल्या प्रशिक्षणामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला इकोसत्वच्या टीमने जे माहिती दिली होती, त्या माहितीच्या आधारे जमिनीची मशागत कशी करायची, जमीन कशी निर्मिती करायची, झाडांची लागवड कोणती कशी करायची, या गोष्टींचा आम्हाला याच्यामध्ये बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे आणि त्याची माहिती आम्हाला वेरूळच्या प्रशिक्षणामध्ये प्राप्त झालेली होती। तर किमान आमचे 2 प्रशिक्षण हे वेरूळमध्ये आयोजित करण्यात आले होते। या प्रशिक्षणामुळे खऱ्या प्रमाणे मियावाकी डेन फॉरेस्ट कसा असायला हवा आणि याच्याद्वारे झाडांची लागवड कशी करायची याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती। आणि याच्यानंतर शाळेला ज्याप्रमाणे मियावाकी डेन फॉरेस्ट करण्यात आलंय, आमच्या शाळेचं मियावाकी डेन फॉरेस्ट 29 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आलं होतं आणि आज जवळपास याला 4 महिने पूर्ण झालेले आहे। झाडांची वाढ ही चांगल्या प्रमाणे होत आहे आणि झाड हे मुलांना याचा उपयोग सांगायचा म्हणलं झालं की मुलांना योग्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने झाडे कट करायची आणि या झाडांना आपण जोपासायचं कसं याचं ज्ञान यामध्ये भेटत आहे। औषधी झाडं असल्यामुळे औषधी वनस्पतींची ओळख त्यांना या कमी वयामध्ये होत आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी उज्ज्वल असं हे मियावाकी डेन फॉरेस्ट असणार आहे। आमच्या शाळेला हे प्राप्त झालं, एक आमचं भाग्य मानावं लागेल आणि या एक मोठ्या योजनामध्ये अभियानामध्ये आमच्या शाळेचा एक वाटा आहे याचा निश्चित मला अभिमान वाटतो। आणि इकोसत्वची टीम असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, या सर्वांनी आम्हाला खूप मोठी संधी दिली आणि या संधीमुळे आज आम्ही डेन फॉरेस्ट आमच्या शाळेमध्ये उभारू शकलो आहोत। आणि या डेन फॉरेस्टमुळेच खरं म्हणजे शाळेची एक ओसाडा असलेली जागा आज आमची खूप चांगल्या प्रकारे आता शोभिवंत झाडांनी आणि या औषधी झाडांनी आज बहरून आलेली आहे। खूप चांगल्या प्रकारे आज आमचं डेन फॉरेस्ट दिसत आहे। वेरूळ येथे झालेले प्रशिक्षणाचा निश्चित आम्हाला याच्यामध्ये उपयोग झालेला आहे। इकोसत्वच्या टीममध्ये सिद्धार्थ सर असेल, पोटेवार सर असेल, यांनी जे मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने आम्ही हे काम केलेलं आहे आणि ह्या देशी झाडांची आम्ही जी लागवड केली आहे, जवळपास 605 झाडांची लागवड या शाळेमध्ये झालेली आहे आणि हे डेन फॉरेस्ट आज खूप चांगल्या प्रकारे बहरून येत आहे। झाडांची वाढ ही खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात होत आहे आणि निश्चितच मियावाकी टेक्निकने घनवन पद्धत ही खूप महत्वाची असून ही आज आपल्या जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेने जी राबवली आहे याचा निश्चित कुठेतरी संपूर्ण देशाला राज्याला याचा निश्चित फायदा होणार आहे आणि हे एक राष्ट्रव्यापी अभियान तयार होईल असं निश्चित मला वाटतं। आणि याच अभियानाच्या ह्यासाठी या अभियानाच्या धर्तीवर एक गीत लिहिलेलं आहे, वृक्ष बनूनही खरे सोपती। आणि ह्याच्या कल्पनेतून या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या मनात काय काय गोष्टी आपण रुजवणार आहोत हे याच्यामध्ये निश्चित आपल्याला लक्षात येणार आहेत। आणि डेन फॉरेस्ट आणि डेन फॉरेस्टमुळे निर्माण होणारी शाळा आणि शाळेमध्ये निर्माण होणारे विद्यार्थी एकंदरीत आपण हा सर्वांचा अभ्यास केला तर निश्चित याचा भविष्यामध्ये खूप मोठा उपयोग आपल्याला दिसून येणार आहे। संपूर्ण इकोसत्वाने याच्यामध्ये चांगला एक भाग घेतलेला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 103 शाळा या घनवनयुक्त झालेल्या आहे। देशातला हा पहिलाच प्रयोग आपल्या जिल्हा परिषद औरंगाबादने राबवलेला आहे। निश्चितच हे आमच्या सर्व शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। माझ्या शाळेत हा प्रयोग झालेला आहे, निश्चित हे माझ्या गावासाठी, माझ्या वाडीसाठी आणि येथील पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा सुद्धा निश्चित अभिमानाचा विषय आहे। आणि ह्याच्यावरच एक लिहिलेलं अभियान गीत सुद्धा मी मुलांसाठी, मुलांच्या दृष्टिकोनातून यामध्ये कोणती मूल्य रुजवण्यात येईल, मुलांना याचा कोणता फायदा होणार आहे या गीतामधून उल्लेख केलेला आहे। निश्चितच या सर्व गोष्टीचा विचार करता एक आपल्या जिल्हा परिषदेने राबवलेलं अभियान निश्चितच हे राष्ट्रव्यापी अभियान तयार होऊन संपूर्ण देशात ही घनवन पद्धत स्वीकारण्यात येईल आणि जेणेकरून एक निसर्गाचं आपण संरक्षण तर करणार आहोत पण त्याच्यासोबत वृक्षांचं आपण संवर्धन निश्चित करू शकणार आहोत।
धन्यवाद।